आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता झाली आहे। यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पोलीस आणि आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादावर टिप्पणी केली आहे। यावेळी पवारांनी दोघांनाही खडे बोल सुनावले। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे गाडीचे दोन चाक असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं। तसंच सन्मान मागून मिळत नसतो तर तो कामातून मिळवावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच लोकप्रतिनिधींनी यशवंतरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। राज्यपाल सत्ता कशा पद्धतीने चालवली पाहिजे ते नेहमी सांगायचे की प्रशासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी एका गाडीची दोन चाक आहेत। यातलं एक चाक निखळलं तर ती गाडी कधी पुढे जाणार नाही। महाराष्ट्रामध्ये एकच चाक काही निखळतं का काय या प्रकारची चिंतेची अवस्था मला या ठिकाणी दिसते। आणि हे चाक जर निखळलं तर माझी एक अस्वस्थता मनामध्ये ही आहे की चव्हाण साहेबांनी प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने पावलं टाकावीत या प्रकारचे जे आदर्श दिलेले होते त्याच्यापासून आम्ही कुठं आहोत याचं आत्मचिंतन करण्याच्या संबंधीची वेळ ही निश्चितपणानं आलेली आहे हे मला या निमित्तानं सांगायचं। लोकांच्या यातना कमी करण्याच्या संबंधी आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे। मी मोठा आहे, मी प्रतिष्ठित आहे, माझा सन्मान ठेवला पाहिजे। सन्मान मागून मिळत नसतो, सन्मान आपल्या वागण्याच्या पद्धतीने मिळत असतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।